नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे काही भारतीय दृष्टिकोन आहे, मानसशास्त्राबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे काही मतं आहेत यांच्याबद्दल आपण जाणून घेत होतो. त्यानंतर आम्ही हे तक्ता पूर्ण केला होता पा मागच्या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये काय तेवढं महत्त्वाचं नाही पा. तर महत्त्वाचं जे काही आहे आता आपण भारतीय दृष्टिकोन आणि जे काही मानसशास्त्राचा अजून एक उपचॅप्टर आहे तो देखील पाहूयात. ओके, आता मानसशास्त्राबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती सांगितलं आहे तरी पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे तर अजून थोडंसंच काही समजत नाही. ओके, तर अजून एकदा मी तुम्हाला एक सांग थोडंसंच समरी देतो. ओके पा, तर मानसशास्त्र म्हणजे काय? मन आणि आत्मा. ओके, याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ओके, तर काही शास्त्रज्ञांची नावं आहेत आतमध्ये, सिगमंड फ्रायड आहे, विल्यम उंट आहे, यासारखी जी काही नावं आहेत ते देखील लक्षात ठेवा आणि त्यानंतर मानसशास्त्राची व्याख्या एवढं लक्षात ठेवा. बस एवढंच आहे. त्यानंतर आपण जे काही दोन तीन मुद्दे एवढं बघितलं होतो त्याचं तुम्ही स्पष्टीकरण जर नीट ऐकून घेतलं नसेल तर ऐकून घ्या नीट अजून एकदा व्हिडिओ पाहून. ते जर ऐकून घेतल्यानंतर तुम्ही जे काही मुद्दे आहेत ते फक्त पाठ करा. मुद्दे म्हणजे काय? आता मानसशास्त्राबद्दल भारतीय दृष्टिकोन विचारलं तर तुम्ही या ठिकाणी तीन चार मुद्दे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी आहे पा, कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे तिन्ही कोशांची नावं तिथं विचारले जातात काही वेळेस. ओके, अशा पद्धतीने तुम्ही जे काही मुद्दे असतात ते लक्षात ठेवलं तर बरं होईल तुम्हाला. आता या ठिकाणी अष्टांगाचे आठ भाग, ओके सॉरी अष्टांग योगाचे आठ भाग आहेत. एवढं आठ भाग एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे रट्टा मारायचं. या ठिकाणी या आठबद्दल जी काही माहिती आहे ते तुम्हाला आम्ही सांगत असतो पा. इथं सांगताना तुम्ही जर लक्ष दिलात तर 80% इथं अभ्यासक्रम समाप्त होतो. त्यानंतर तुम्ही हे फक्त गेल्यावर हे एवढं रट्टा मारा किंवा लक्षात ठेवेल अशा पद्धतीने तुम्ही सराव करा. ओके, तर सराव केल्यानंतर तुम्हाला हे मुद्दे तुम्ही जे काही आन्सर आहे ते तुमच्या भाषेमध्ये लिहिता येईल. ओके, म्हणजे तुम्ही सर्वांचं जे काही आन्सर देखील आहे ते देखील सेम नसणार आहे पा. ओके, त्यामुळं तुम्हाला मार्क देखील भेटतील कारण तुमचे मतं त्या ठिकाणी दिलेले असतात तुम्ही. ओके, तर मानसशास्त्राबद्दल जे काही भारतीयांचा विचार आहे ते त्याच्याकडे आपण आलो होतो. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही संस्थांची स्थापना वगैरे याबद्दल माहिती घेतली. या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणकोणते जे काही महत्त्वाचे मुद्दे ते ध्यानात ठेवायचे आहेत. ओके, आता थोडं मानसशास्त्राबद्दल जे काही भारतीयांचं दृष्टिकोन आहे, आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. ओके, तर ओके तर पाहूयात. अनेक भारतीय विचारवंतांनी मानवी मनाचे गुपित उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तर भारतीय विचारवंतांनी देखील याच्याबद्दल प्रयत्न केलेला आहे पा. म्हणजे सर्वच इस्टर्न म्हणजे युरोपियन शास्त्रज्ञ तर आपल्याला भेटत होते मगाशी, म्हणजे सिगमंड फ्रायड, विल्यम उंट, ओके असे जे काही आहेत. आता आपण भारतीयांचे देखील काही मते आहेत पा इंडियामध्ये, इंडियामधले देखील. ख्रिस्तपूर्व म्हणजे 0 पलीकडं, ओके तुम्हाला माहिती असेल. आता 2021 चालू आहे म्हणजे 2000 साल झालं त्याच्यापेक्षा पूर्वी. ओके, 2000 पूर्वी. ओके, तर 2000 ते इसवी सन 500 तत्त्वज्ञानामध्ये म्हणजे 500 ते 2000. ओके, त्यानंतर म्हणजे जवळपास एक 25 वर्ष. ओके, हां बरोबर 25 वर्ष. ओके, पर्यंत तत्त्वज्ञानाने मानवी मन व वर्तन यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे व आत्मा, मन, मर्मदृष्टी इत्यादीचे स्पष्टीकरण दिले आहे. आता आत्मा हे आपल्या जे काही वेद आहे त्यामध्ये देखील दिलेलं आहे. त्यानंतर भगवद्गीतामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे पा. मन आणि मर्मदृष्टिकोन देखील याचा देखील त्या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्याला दिसतो पा. म्हणजे जे काही आपले पुरातत्व काळामध्ये जे काही ग्रंथ आहेत किंवा साहित्य आहेत त्यामध्ये देखील या मानसशास्त्रांचा थोडाफार उल्लेख आहे पा. म्हणजे तो एक भक्ती मुवमेंटमध्ये किंवा एखाद्या देवाच्या नावाखाली दिलेला असेल पण ते त्यामध्ये अभ्यासला गेलेला आहे पा. ओके, तर हे सर्व तत्त्वज्ञानाचा भाग होते. म्हणजे हे तत्त्वज्ञानाचाच भाग आहे. आपण ते जरा धार्मिक दृष्टिकोनातून बघत असलो तरी पण तत्त्वज्ञानाचाच एक भाग आहेत पा. ओके, तर उपनिषदामध्ये हे उपनिषद तुम्हाला माहिती असतील जे काही जुन्या काळात उपनिषद होते पा, त्या उपनिषदामध्ये देखील स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना हे कोश जसे की एखादे आवरण ह्या संकल्पनेच्या आधारे स्पष्ट केले आहे. एक कोश असतं तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला मराठीमध्ये शिकवले जातात पा कोश म्हणजे काय. ओके, त्या उपनिषदाच्या कोशामध्ये स्व म्हणजे स्वतःबद्दलची काही माहिती आहे आणि व्यक्तिमत्वाची रचना याची गोष्टींची त्या ठिकाणी कोशामध्ये दिलेली माहिती आहे पा. ओके, तर जसे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे सर्व मानसशास्त्राचेच भाग आहेत पा. ओके, तर हे इंडियामध्ये म्हणजे भारतीय विचारवंतानुसार अशा पद्धतीने अभ्यास केला जात होता पा. ओके, तर त्यानंतर पाहत वेगवेगळ्या परिवेशीय घटकांचे या कोशावर होणारे परिणाम आणि या कोशांचे मानवी वर्तनावर होणारे परिणाम ही विचारवंतांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे आपलं देखील जे काही
शास्त्रज्ञ आहेत ते देखील उपनिषदामध्ये चांगल्या प्रकारे जे काही मानवी वर्तन आहे आणि त्याचं जे काही वर्तनावर होणारा परिणाम, म्हणजे हा व्यक्ती असा का वागतो, असा का बोलतो, एखाद्या व्यक्ती भक्तीमध्येच का जातो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जो पूर्णपणे अर्पण केलेला असतो भक्तीमध्ये असे का होते, याबद्दल देखील या ठिकाणी विचारवंतांनी स्पष्ट केले पा. ओके, आयुर्वेदानुसार आता आयुर्वेद हे तुम्हाला माहिती असेल पतंजली यांचं आहे, तर आयुर्वेदानुसार तीन प्रकारचे दोष आढळून येतात. दोष तुम्हाला माहिती असेल जे कोण आहेत. ओके, दोष तीन दोष कोणकोणते आहेत पा, हे तीन लक्षात ठेवा. ओके, कफ वात व पित्त होय. ओके, कफ वात पित्त. ओके, लक्षात राहतील तुम्हाला. हे एका वाक्यात देखील येईल, दोन वाक्यात देखील येईल पा. ओके, दोष हे मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य ठरवतात. उदाहरणार्थ आता स्वभाव म्हणजे जे काही माणसाचा स्वभाव आहे पा, आता तुमचा स्वभाव तुम्ही शाळेत जास्त हसत असाल तर त्याला हसणारे स्वभाव बोलतात. ओके, तर तुम्ही रडत असेल हे रडक आहे असं हे स्वभाव आहे पा मानवाचा, तशा पद्धतीने या याच्यामध्ये दिलेले आहे पा. कप म्हणजे पाहूयात, कप प्रकृतीचे व्यक्ती ही शांत लवचिक संयमी व काळजीवाऊ असतात. मी मगाशी तुम्हाला रडके सांगितलं तशा पद्धतीने कपमध्ये कोणकोणते व्यक्ती येतात, शांत असणारे, लवचिक असणारे, संयमी आणि काळजीवाऊ असणारे. तुमच्या देखील एक वर्गात असा विद्यार्थी असेल पा, शांत, लवचिक, संयमी, काळजीवाऊ, जो एक नंबर असेल किंवा दोन नंबर असेल. मुली जास्त असतात पा, शांत, लवचिक, संयमी, काळजीवाऊ असतात. ओके, तशा पद्धतीने. ओके, तर ते एक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये या तिन्ही गोष्टी आढळतात पा. ओके, त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते, दांडगी म्हणजे मोठी असते. असे म्हटले जाते की अशा व्यक्तींना कुठल्याही विषयी समजून घेण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु एकदा समजले की ते दीर्घकाळ आपल्या स्मृतीत त्याचे जतन करून ठेवतात. आता हुशार विद्यार्थी या ठिकाणी इम्पॉर्टंट असेल, म्हणजे काही गणितांची त्यांना मेथड बघाल, एक नंबर जो काही विद्यार्थी असतो एक किंवा दोन नंबर शाळेमध्ये, तर त्यांना सुरुवातीला समजत नाहीत पा. समजलं असेल तर ठीक आहे, पण ते शिक्षकांना विचारतात, प्रॉब्लेम सॉल्व करून घेतात, आणि सॉल्व करून घेतल्यावर ते जेव्हा त्यांच्या डोक्यात बसतं ना ते विसरत नाहीत पा. ओके, तसे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जे काही कप आहे त्यामध्ये त्यांचं प्रकृतीचं या ठिकाणी थोडक्यात वर्णन केलं आहे पा. ओके, तर कपमध्ये हे तुम्ही समजून घेऊ शकता पा. ओके, ते शांत असतात, संयमी असतात, काळजीवाहू असतात, लवचिक असतात, स्मरणशक्ती त्यांची मोठी असते, आणि एकदा समजून घेतल्यावर त्यांना पुन्हा समजून घेण्याची गरज नसते पा. ओके, तर वात पाहूयात. त्याचप्रमाणे प्रकृतीचे व्यक्ती, वात ह्या प्रकृतीचे व्यक्ती पाहूयात, ह्या लहरी असतात. त्यांच्या परिस्थितीत मनस्थिती व विचार हे सतत बदलत असतात. म्हणजे तुमच्या देखील एक जरा मठ्ठ विद्यार्थी असेल पा, तो देखील असं, किंवा ज्याच्याकडं प्रॉपर्टी वगैरे जास्त आहे ते विद्यार्थी असं करत असतात पा. विद्यार्थी म्हणजे त्यांचं काही मी इथं हे उल्लेख करत नाही पा, म्हणजे त्यांना अशा गोष्टी शांत, संयमी असल्या गोष्टी नसतात पा, ते अस्थिर असतात पा, सतत बदल. आता एखादा व्यक्ती बोला मला गावात जायचं आहे, पण एखाद्या व्यक्ती लगेच त्यांनी दोन मिनटात बदलत आहे बघा, हे मला जायचं नाही कॅन्सल झालं, तो आपला आपणच बोलत असतो. ओके, म्हणजे तुम्हाला असे व्यक्ती तुमच्या देखील विद्यार्थ्यामध्ये आढळून आले असेल पा. ओके, तर त्यांना वात म्हणा तुम्ही वाटल्यास. ओके, नाही मजा करत होता. ओके, म्हणत जाऊ नका, नाहीतर त्याला रागायला. ओके, तर अशा तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे मानवी दृष्टिकोनातून कोणकोणत्या गोष्टीप्रमाणे आयुर्वेदाच्या अनुसार कोणकोणत्या गोष्टीमध्ये विभाजन केलेलं आहे कफ वात पित्तप्रमाणे. ओके, कफमध्ये शांत, संयमी, काळजीवाऊ आणि दांडगी स्मरणशक्ती असणारी व्यक्ती असते, जो एकदा ध्यानात आले की तो दीर्घकाळ विसरवू शकत नाही. ओके, तशा पद्धतीने वात प्रकृतीमध्ये कोणता व्यक्ती असतो, तर तो मनस्थिती विचार सारखा बदलत असणारा व्यक्ती असतो पा. ओके, त्यांना पटकन राग येतो, पण ते शांतसुद्धा पटकन होत असतात व कलाप्रेमी असतात, म्हणजे आर्ट एखादा आवडतं पा त्यांना. ओके, तर तुमच्या देखील एक विद्यार्थी प्राणी असेल पा तुमच्यामध्ये देखील, आठवा तुम्ही, व्हिडिओ पॉज करा वाटल्यास. ओके, असं कोण आहे तर म्हणजे तो विद्यार्थी आठवेल ना, मग तुम्हाला तो पेपरमध्ये लिहिताना तुम्हाला सोपं वाटेल. ओके ओके, तर त्याप्रमाणे पित पावत, कफ वात पित. ओके, लक्षात ठेवा, कफ वात पित तीन वेळा म्हणा, लक्षात राहील का बघा. ओके, पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय हुशार असतात, त्यासुद्धा शीघ्रकोपी असतात. ओके, तर ते हुशार असतात पा जे काही पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात पा. ओके, तर कृती आठवपात, कफ वात व पित्त यांची अधिक लक्षणे शोधावत, तुमच्या प्रकृतीत कोणकोणते दोन दोष प्राधान्याने आढळून येतात ते शोधा. ओके, आता यामध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात बघा तिन्हीमध्ये. ओके, तर तुमच्यामध्ये कोणते लक्षणे आहेत. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतःची चाचणी करू शकता, दुसऱ्यांचे देखील करू शकता. ओके, तर आपण यामध्ये कोणत्या याच्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये येतो पा, मला वाटतं सगळे विद्यार्थी सेपरेट सेपरेट असतात, म्हणजे सर्वांचे गुण वैशिष्ट्य वगैरे वेगळे असतात, बट
जे की आपले कुटुंब समाज व्यक्तिगत विचार या तिन्ही गोष्टीला सांभाळून चालत असतात तर ते क प्रकृतीमध्ये येतात असं मला वाटतं. ओके, तर दुसरा पॉइंट म्हणजे खाली येत आपण, दोषाच्या व्यक्तिरिक्त गुण ह्या संकल्पनेच्या आधारे सुद्धा मानवी स्वभावाचे विश्लेषण केले जाऊ शकते. मग अशी त्या ठिकाणी जे काही व्यक्तिरिक्त जे काही आयुर्वेदानुसार दिलेली जे काही वैशिष्ट्ये होती तीन त्याचप्रमाणे या ठिकाणी दोषाप्रमाणेच तीन दोषाप्रमाणेच या ठिकाणी गुण देखील यांचा देखील संकल्पना केलेला पहा. आता या ठिकाणी तीन गुण आहेत पहा, आता तुम्ही तीन जे काही दोष आहेत ते लक्षात ठेवा, कफ वात पित्त. ओके, तर त्याचप्रमाणे दोष आहेत पहा, दोषामध्ये तीन आहेत, सत्वगुण राजसगुण आणि तामसगुण. ओके, तीन लक्षात ठेवा, एका वाक्यात काही वेळेस येऊ शकतो किंवा दोन तीन वाक्यात देखील येऊ शकतो. ओके, मानवी शरीर हे सत्व राजस व तामस गुणाने बदललेला असतो, ह्या गुणांच्या प्रभावी व्यक्तीच्या वर्तनावर दिसून येते. म्हणजे या तिन्ही जे काही व्यक्ती आहेत ते कसे असतात पाहूयात. ओके, मग असे आपण कफ वात पित्त कसे पाहिले तशा पद्धतीने. ओके, तर पहिला आहे तामसी. ओके, तामसीमध्ये कोणकोणते व्यक्ती येतात पाहूयात. आता तामसी व्यक्ती ह्या सुस्त व आळशी असतात. आता वरती तीन कॅटेगरीमध्ये न बसणारे या ठिकाणी खाली आले आहेत पहा. ओके, दोषाप्रमाणे पाहिले तर आता गुणाप्रमाणे पाहूयात. ओके, तर गुणाप्रमाणे तापसीमध्ये तापसीमध्ये एक आहेत जे व्यक्ती सुस्त आळशी असतात, ते कामसून असतात म्हणजे काम करणार नसतात, ते प्रत्येक गोष्टीत उदासीन असतात. आणि राजसी आता हे तामसी लक्षात ठेवा. ओके, सुस्त आळशी आणि कामसू असतात. ओके, आणि उदासीन असतात, या चार गोष्टी लक्षात ठेवा. कशामध्ये? तर तामसीमध्ये. तर पुन्हा एकदा सांगू का मी तुम्हाला. ओके, आयुर्वेदानुसार दोन गुण आढळतात, एक गुण आणि दोष आयुर्वेदानुसार. वाटल्यास एक तक्ता बनवा, वरती लिहा आयुर्वेद आणि त्याचे दोन कॉलम करा, म्हणजे दोन इकडे एक इकडे एक, आणि इकडल्या साईडला लिहा की दोष, इकडल्या साईडला लिहा गुण. म्हणजे गुणाच्या खाली लिहा की तीन गुण असतात ज्यामध्ये तामसी राजस आणि सत्वगुण. ओके, त्याचप्रमाणे इकडं दोषामध्ये कफ वात पित्त. ओके, अशा पद्धतीने ग्राफ तयार करावा वाटल्यास समजलं असेल तर व्हिडिओ पुन्हा रिप्ले करावा वाटल्यास. ओके, अजून एकदा सांगतो वाटल्यास तुम्हाला, आयुर्वेदानुसार लिहा वरती हेडलाईन, त्याचे दोन भाग करा ज्याच्यामध्ये गुण आणि दोष लिहा, इकडं गुण आणि इकडं दोष. गुणाचे तीन भाग लिहा, सत्व राजस आणि तामस. त्यानंतर इकडल्या साईडला जे काही दोष आहे त्यामध्ये कफ वात पित्त. ओके, लक्षात राहील. ओके, तर आजची व्यक्ती कसं असतात पहा, ह्या अहंकारी असतात. अहंकार, अहंकार म्हणजे घमंड. ओके, तुमच्या भाषेत अहंकारी असतात, ते स्वप्रतिष्ठेला जपतात. अहंकार असतात पण स्वतःची प्रतिष्ठा आहे हे समजे म्हणजे बोलताना हे जपतात पहा. ओके, सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे घडले पाहिजे असे त्यांना वाटत असते. म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा असणारे व्यक्ती असंच करतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगत असेल तर ते मुव्हीमध्ये वगैरे बघितलं असेल पहा, जो इलेक्शन लढणारा व्यक्ती असतो म्हणजे एखादा MLA असेल, MP असेल, ओके नेता असेल, नेता तुमच्या भाषेत. ओके, नेता काय करत असतो, तो स्वतःचं जी काही प्रतिष्ठा आहे त्याला जपत असतो पहा. ओके, आणि त्याला वाटतं की आपण कसं बोलायला पाहिजे तसंच वागायला पाहिजे हिरो अशा पद्धतीने. ओके, ते भांडखोर असतात. आता तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे नेता मूवीमधले पाहिले असेल तुम्ही, ते भांडखोर असतातच. ओके, आता सत्व गुण पोहत असलेले व्यक्ती ह्या शांत व समजूतदार असतात. म्हणजे एखादा राजा आहे तो राजाच्या खालचा जो काही शिपाई असतो तो अशा पद्धतीने असतो पहा, सत्व गुणाप्रमाणे. ओके, तर शांत व समजूतदार असतात, ते त्यांना नेमून दिलेली कामे काळजीपूर्वक व वेळेत करतात. त्यांना वास्तव्याने भान असते त्यामुळे ते समजूतीने वागतात. ओके, आता तुम्ही दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, तर या ठिकाणी त्यांनी मुद्दे दिलेले नाहीत पहा, म्हणजे असं रेग्युलर दिले आहेत, मुद्द्याप्रमाणे दिलं असतं तर ते तुम्हाला लवकर लक्षात आलं असतं. ओके, तर तुम्ही मगाशी जे काही कॉलम सांगितले त्याप्रमाणे आखा. त्यानंतर जे काही त्यांचे वैशिष्ट्य आहेत ते देखील लिहा वाटल्यास. ओके, म्हणजे कफमध्ये कोणकोणते वैशिष्ट्य येतात, त्यानंतर वातमध्ये, त्यानंतर पित्तमध्ये. ओके, अशा पद्धतीने हे सहा फॅक्ट लक्षात ठेवा, गुण आणि दोष. ओके, आता कृती नवा पवेत तामस राजस आणि सत्व गुणांची आणखी काही वैशिष्ट्ये शोधून काढा. म्हणजे याचे अजून काय काही वैशिष्ट्य असतात. मी मगाशी जे काही उदाहरणं सांगितलं तशा पद्धतीने आता एखादा MLA किंवा म्हणा एखादा नेता म्हणा, त्याच्यामध्ये अजून कोणकोणते गुण असतात पहा. ते काळजीवाहू देखील असतात पहा. म्हणजे आपलाच एखादा माणूस असेल, त्याला काहीतरी झालं असेल तर ते लगेच उचलून घेत असतात पहा. ओके, पण त्याचा वैशिष्ट्य थोडं वेगळा असतं. ओके, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणत्या गुणांचा प्रभाव आढळून येतो ते शोधा. ओके, हे जे काही गुण दिले आहेत त्यांच्यामध्ये तुमच्यात कुठलं आहे हे मानसशास्त्र तुम्ही मगाशी एक ऑब्झर्वेशन केलं असेल,
की कृती 8वामध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यामधील कोणतं गुण आहे. कृती 9वामध्ये देखील तुम्हाला सांगतात तुमच्यात कोणतं गुण आहे हे तुम्हाला शिकायचं आहे. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा, इथं सायन्ससारखं किंवा मॅथमॅटिक्ससारखं रट्टा मारू नका. ओके, जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेत जाईल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला समजून येईल. ओके, समजून घेतलं ना तुम्ही मनाने लिहिलं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. ओके, चर चला पुढे जाऊयात. ओके, इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये योगसूत्रामध्ये पतंजलीने मानसशास्त्राविषयी आपले विचार मांडले आहेत. पतंजली म्हणजे हे पतंजली नाहीत पा आपले रामदेव बाबा, हे फक्त त्यांचं ब्रँड वापरतात. एक पतंजली एक योग महाराज होते पा. ओके, म्हणजे खूप इसवी सन पूर्वी काळ म्हणजे जवळपास 2000 वर्षापलीकडं. ओके, 5व्या शतकात म्हणजे जवळपास चाणक्यांचं रूल ऐकलं असेल, चाणक्य मौर्य. ओके, चंद्रगुप्त मौर्य, हां त्या काळी ते होते पा. ओके, तर पतंजली हे मानसशास्त्राविषयी आपले विचार मांडले आहेत पा, त्यांचे विचार पाहूयात. ओके, पतंजली हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान योगी होते. म्हणजे वैज्ञानिक म्हणजे जे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्ष घालणारे. त्यांनी बोधात्मकतेचे विविध पातळ्यांचा अभ्यास केला व आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग दाखविला. अष्टांग योग या त्यांचा सिद्धांत आजही उपयोगात येतो. अष्टांग म्हणजे 8 योग. ओके, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे अष्टांगाचे 8 भाग आहेत. ओके, या ठिकाणी 8 भाग दिले आहेत, हे तुम्ही फक्त 8 भाग आहेत हे लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, तर या ठिकाणी मला वाटतं खाली थोडक्यात दिलं आहे त्यांच्याबद्दल माहिती. तर जे काही पतंजली यांचे जे काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे काही मत आहेत त्याप्रमाणे त्यांनी 8 जे काही मार्ग आहेत ते या ठिकाणी दिले आहेत पण. तर ते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे अष्टांगाचे 8 भाग आहेत हे पण लक्षात ठेवा. ओके, ह्याच्यापेक्षा मागचं जो काय आहे तो लक्षात ठेवा. ओके, जे काही आयुर्वेदाचे 6 भाग आहेत पा, सॉरी गुण आणि दोष, गुणमध्ये 3 दोषामध्ये 3. ओके, तर आपल्या इच्छा व आकांक्षावर ताबा मिळवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. अनेक भारतीय सनातनी विचारवंतांनी मानवी मन व वर्तन ह्यावर आपले विचार मांडले आहेत. जैन तीर्थकर, संत कबीर, समर्थ रामदास यांचे काही नाव लक्षात तेवढं ठेवण्याची काही गरज नाही पा. ओके, मला वाटतं. ओके, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद इत्यादी विचारवंतांनी मानवी मन व वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला आहे. यावरून त्यांचा मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास दिसून येतो. म्हणजे यांनी देखील एक मानसशास्त्राचं थोडक्यात म्हणजे मानसशास्त्राचं आहे असंच अभ्यास केलं नाही, तर त्याच्या रिलेटेड यांनी देखील या ठिकाणी कन्सेप्ट वापरलेला आहे पा. ओके, आता मानसशास्त्राचे प्रमुख मला वाटतं 4 ध्येय आहेत. ओके, हे 4 ध्येयांची आपण माहिती घेतो. ओके, हे 4 ध्येय इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला हे स्किप करता येत नाही. ओके, आता हे 4 ध्येय आता शिकवताना समजून घ्या. ओके, समजून घेतलं ना तर हे वर्णन एवढंच तुम्ही पाठ करायचं. ओके, वर्तनाच्या देहामध्ये मानसशास्त्राच्या देहामध्ये हे 4 गुण आहेत, 4 ध्येय आहेत. तशा पद्धतीने जर 4 ध्येय पाठ केला तर हे जर आता समजून घेतला ते जर पाठ केला तर संपला तुमचा पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क आपोआप येतात. ओके, तुम्ही 11वीत मानसशास्त्र हा विषय का निवडलात? ओके, तुम्ही देखील 11वीमध्ये विचार केलात का कधी तुम्ही की मानसशास्त्र का निवडायचं? मला वाटतं सायन्ससाठी कंपल्सरी आहे आणि आर्ट्ससाठी काही शाळेमध्ये कंपल्सरी आहे हे, त्यामुळे तुम्ही देखील निवडलं असेल. म्हणजे त्याला चेंज करता येत नाही अशा पद्धतीने. तर तुम्ही देखील विचार करा काय तर नवीन शिकायला भेटेल अशा पद्धतीने. इकॉनॉमिक्समध्ये काय वाटतं की आता नवीन आपल्याला काय तर भेटणार आहे, म्हणजे नवीन शिकायला बेरोजगार का घडते आणि इंडस्ट्री एवढी का ग्रोथ करते, त्यानंतर चायनाचे वस्तू आपल्यापर्यंत कसे येतात, स्टॉक मार्केट काय आहे, हे सर्व इकॉनॉमिक्समध्ये शिकायला भेटतं, नवीन शिकायला भेटतं. कधी पण ना कोणताही विषय शिकत असताना तुम्ही एक काम करत जावा, खुल्या माइंडनं शिकत जावा. म्हणजे तुम्हाला काहीतरी शिकायचं असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर ते नक्कीच आपल्या लक्षात राहील आणि पेपरमध्ये मार्कदेखील भेटत असतील. ओके, तर तुम्ही विचार करा तुमच्या देखील 11वीचं काही जण कंपल्सरी आहेत म्हणून निवडलात, काही जण आहे म्हणून ते दिलात. ओके, अशा पद्धतीने काही झालं असेल, काही जण आपले कोणाला तरी फॉर्म भरायला सांगितलं ते भरले झालं. ओके, अशा पद्धतीने पण काही वेळेस होत असतो पा. ओके, तर तुमचं देखील एक मत असेल तर विचार करा आपला तुम्ही. ओके, इतर विषयाच्या तुलनेने तुम्ही मानसशास्त्र ह्या विषयाची निवड काय केली? म्हणजे जरा वेगळा आहे ना तुमच्यासाठी, है ना, इतिहास, राजशास्त्र, भूगोल यापेक्षा थोडा वेगळा आहे. ओके, पण तुम्ही ह्या विषयाची निवड काय केलात? जर तुम्ही जर निवडलाच असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारा पा. ओके, आपण मानसशास्त्र अभ्यास काय केला पाहिजे? आता तुम्हाला माहिती आहे IPL चालू आहे. ओके,
आय पी एलमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटचे दोन बॉल आहेत आणि सिक्स मारायचं असं समजा. आता प्रेशर किती असतो पहा, एकतर एक टीमवाल्याला दोन बॉल घालून आपलं मॅच जिंकायचं असतं आणि एक टीमला काय असतं की मला सहा रन काढायचे आहेत फक्त दोन बॉलमध्ये. प्रेशर बघा दोन्हीकडं एक असतो, ओके. दोन बॉल आहे त्याच्याकडं, हो हा कसं तर घालून रन काढू द्यायचं नाही, ओके. आणि त्याच्याकडं काय, मला एक सिक्स मारायचं आहे, सहा रन पाहिजे मला, ओके. तर ह्या ठिकाणी मानसशास्त्र बघा, म्हणजे आपण किती तणावाने त्या गोष्टी बघत असतो. फक्त काही सेकंद दोन बॉल टाकले असतात, ओके. काही सेकंद म्हणजे एक दोन तीन मिनटामध्ये ते बॉल इम्पॉर्टंट असतात, पण कोणता टीम जिंकेल हरेल हे दोन तीन बॉलमध्ये ठरवलं जात असतं. तर या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजे आपण देखील किती सायकोलॉजिकली विचार करून त्याच्याकडे बघत असतो, तू मारायला पाहिजे, जितायला पाहिजे, आपली टीम जितायला पाहिजे, तुझी टीम जितायला पाहिजे, हरली आहे असं पद्धतीने हे जे काही प्रेशर आहे, जे काही माइंडसेट आहे, वर्तन आहे, हे सर्वांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. पहा, ओके, एखादा व्यक्ती कबड्डी खेळत आहे किंवा एखादा प्लेअर कबड्डी खेळत आहे इंडियाकडून, तर तो शेवटच्या क्षणाला हारला तर त्याची मानसिक दृष्टी राहत नाही. पहा, म्हणजे एवढ्या मोठ्या देशासमोर आपण त्यांच्याकडून निवडून त्यांच्या बाजूने आलो होतो, इंडियाकडून आपण हारलो या ठिकाणी, म्हणजे मानसिक दृष्टी खूप हळहळत होत असते. तुम्ही देखील दहावीला तुम्हाला पेपरमध्ये जेवढे पाहिजे, आता एक टार्गेट पकडायचं एक 90 पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला भेटले 60%. किती मोठा तुम्हाला मानसिक विचारामध्ये हे होईल पहा, ओके. अभ्यास केला तरी पण 60 भेटले आपल्याला, अशा पद्धतीने तुम्हाला देखील मानसिक या सर्व गोष्टी आठवत असतील, तुम्हाला देखील काही विद्यार्थ्यांचं झालं असेल, ओके. तर जाऊयात, ओके, तेवढं काय सिरियस घेऊ नका, ओके. तर एक क्रिटिकली सांगितलं, तुमच्या देखील अशा प्रेशर पडत असतात पहा, ओके. तर कृती धावापत खालील विधाने वाचा, प्रत्येक विधानाचे विश्लेषण करा आणि त्यातून मानसशास्त्राचे ध्येय व रोजच्या जीवनातील मानसशास्त्राचे महत्त्व यावर भाष्य करा, ओके. या ठिकाणी मला वाटतं, ओके, या ठिकाणी चार उदाहरणं दिली आहेत आणि या ठिकाणी चार मुख्य ध्येय आहेत, या ध्येयाचं स्पष्टीकरण देखील पाहणारच आहोत पहा, ओके. तर हे फक्त वाचून घ्यावत, हे काय तुमच्या पेपरला येणार नाही पहा, ओके. फक्त हे तुमच्या सरावासाठी असतं जे काही कृती आहेत, ओके. मानसशास्त्रांच्या एका गटाने 1000 व्यक्तीचे निरीक्षण केले आणि ताणाखाली असतानाही त्यांचे वर्तन व प्रतिक्रिया यांची नोंद केली. आता या ठिकाणी काय दिसेल तुम्हाला, मानसशास्त्राने काय केलं, 1000 व्यक्तीचे निरीक्षण केलं आणि ते ताणाखाली, म्हणजे आता 1000 व्यक्ती क्रिकेट खेळायला समजा, तर शेवटचं बॉल आहे पाहिजे 4 रन, तर किती ताणाखाली असतील पहा, ओके. आणि त्यांचं वर्तन आणि त्यांची प्रतिक्रिया, आता दोन बॉलमध्ये त्यांना 6 रन पाहिजेत, मग असे चुका उदाहरण या ठिकाणी अप्लाय करा. आता त्या ठिकाणी वर्तन कशा पद्धतीने असेल पहा, सगळे जण तिथंच बघत असतात, प्रतिक्रिया काय असेल, हरलं तर आहे जाऊ दे असं, म्हणजे हरलं तर तुम्ही देखील काय राव ये दोन बॉल मारता आले असं म्हणत असतो तुम्ही. त्यानंतर जितल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया असते, वा जितला आपलं CSK वगैरे काय तुमचं ब्रँड असेल, ओके. तर अशा पद्धतीने तुमचं वर्तन जे काही वर्णन आहे त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, त्याचे निरीक्षण केले जाते पहा, ओके. त्याच्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केल्यानंतर ते त्याच्या वर्तनामागील कारणे समजू शकलो. आता तो व्यक्ती तसा का वागला, म्हणजे आपण मॅच बघत आहोत, तो दोन बॉल तर आहेत, सारण तर पाहिजे, तर तो व्यक्ती तसा का वागला, तो वर्तन करण्यामागची कारणे काय, तर आपल्याचं कारणं काय असतं, आपल्या टीम जिंकायला पाहिजे, ओके, तशा पद्धतीने, ओके. तर ही विश्लेषणं समजून संपूर्ण समाजाला लागू होतात का. आता तुमच्यासारखं जे काही दृष्टिकोन आहे, आता मॅच बघत आहात, 4 रन पाहिजे, सॉरी 6 रन पाहिजे तर दोन बॉल आहेत, तशा पद्धतीने काही समाजातील व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल देखील लागू होतात का पहा. तुम्ही देखील तुमचा देखील मित्र बघत असेल तर ठीक आहे, तर आजी आजोबा बघत असेल तर हारला काय खेळता येत नाही असं करत नाही असं म्हणत असतात पहा, ओके. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे ताणाखाली असतानाचे वर्तन कसे असेल ते आपण सांगू शकतो, ओके. यावरून मानसशास्त्राचे काही निष्कर्ष काढले व काही उपाय सुचवले ज्यामुळे व्यक्ती तणावपूर्वक परिस्थितीमध्ये आपल्या प्रतिक्रिया बदलू किंवा सुधारू शकतात, ओके. तणावाखाली म्हणजे काय, आता मॅच हरली, आपण जाऊन सुसाईड करायचं का दोन बॉलमुळे नाही, किंवा काहीतरी नस वगैरे कापून घ्यायचं का नाही, तर काही होतात तेवढे जे काही बदल आहे, मॅच हरली ठीक आहे, त्यांना पैसे भेटतात, त्यांनी मॅच हरले जितले त्यांच्यावर डिफेंड असतो, तुमच्यावर काय, ओके. तुम्ही उलट त्यांचे मॅच बघत असता, ओके, एक मनोरंजनाचा भाग आहे, पण तुम्हाला सुधारण्याची काय गरज आहे, तर एवढं पण आपण क्रिटिकली घ्यायचं नाही पाहा, ओके, एखादी मॅच हरली वगैरे, ओके. तर मानसशास्त्राचे मुख्य चार ध्येय आहेत ते पाहूयात, ओके. आता या ठिकाणी हे चार ध्येय तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, ओके. आता मुख्य चार ध्येय पाहूयात, वर्णन काय, स्पष्टीकरण का, पूर्वकथन, अपेक्षा आणि पूर्वानुमान, त्यानंतर
नियंत्रण, सुधार किंवा बदल, ओके, ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, तर त्या एक्झाम्पलाप्रमाणे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून घेता येईल. ओके, तर याचं डिटेलमध्ये जे काही अभ्यास आहे ते आपण इथं पाहूयात. ओके, हे फक्त मुद्दे आहेत. हां, अशा पद्धतीने अभ्यासक्रम द्यायला पाहिजे. ओके, ह्याचे काही दिलेलं आहे मुख्य चार ध्येय, असे चार पहिला तुम्हाला द्यायला पाहिजे. ओके, आता तुम्हाला हे चार ध्येय आहेत हे पाठ करायचे आहेत. ओके, आता तुम्हाला हे पाठ करायचं आहे आणि परीक्षेमध्ये हे चारच लिहायचं नाही तुम्हाला, वर्णन तर ते पुढे लिहावं लागतं. ओके, ते आता काय लिहायचं आहे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, तर पाहूयात आपण. ओके, वर्णन काय घडत आहे. ओके, मानवी वर्तन व मानसिक प्रक्रिया यांची अचूक ओळख व वर्गीकरण हे मानसशास्त्राचे मूलभूत ध्येय आहे. म्हणजे एखादी व्यक्ती अचूक म्हणजे न चुकता ओळख आणि वर्गीकरण करणे, जे काही मानसिक प्रक्रिया आहेत त्यांचं देखील, जे की मानसशास्त्रामध्ये काय आपण लक्षात ठेवत असतो, तर ते एखादी गोष्ट आहे, एखादी अचूक घटना आहे, त्याचा आपण कशा पद्धतीने ओळख करून घेतो, कशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करत असतो, हे जे काही गोष्टी आहेत, हे सर्व हे जे काही महत्त्वाची गोष्टी आहेत ते कशामध्ये इम्पॉर्टंट आहेत, तर ते मानसशास्त्राचे ध्येयामध्ये आहेत. ओके, तर व्यक्ती विचार कशा करतात, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही ओळख आणि वर्गीकरण त्याच्यामध्ये आता एखादी व्यक्ती आहे तो कशा पद्धतीने विचार करतो. आता मानसशास्त्राचं मुख्य घटक काय, तर तो आता एखादी व्यक्ती मॅच बघत आहे, तो व्यक्ती जर दोन बॉलसाठी तो असं करून बघत आहे. ओके, तर मानसशास्त्रज्ञ साईडला बसले तर असं विचार करा, तुमचा मित्र आहे तर ते काय करत असतात, बघत असतात, तिथं तर प्रेशर आहे आणि तुमच्या माइंडवर किती प्रेशर आहे, ते कशा पद्धतीने विचार करत आहेत, म्हणजे तुम्ही कोणते टीम जितायला पाहिजे अशा पद्धतीने कोणता विचार करत आहेत, अशा पद्धतीने जे काही मानसशास्त्र ऑब्झर्वेशन करत असतात पा. ओके, त्यांच्या वर्तनाला कोणते घटक कारणीभूत आहे असतात, तुमच्या वर्तनाला कोणते घटक कारणीभूत असतील की हे यांनी मॅच जिंकायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देते. आता तो दोन रनमध्ये एखादी त्यांनी जर सिक्स सहा रन पाहिजे, एक सिक्स मारला, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल, वा तुम्ही विन झालात. ओके, अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधकांना त्या व्यक्तींचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी घटकांमधील त्यांच्या वर्तनाची नोंद करणे आवश्यक असते. आता एखादी मानसशास्त्रज्ञ आहे, तो तुमच्यापुढे बसलेला आहे, तुम्ही मॅच बघत आहात, दोन रन पाहिजे, तर त्या ठिकाणी ते जे काही मानसशास्त्र आहेत ते बघत असतात तुम्ही कोणत्या ठिकाणी बसला आहात. तुम्ही जर मित्रामध्ये देखील बसलेला असाल तर तुम्ही सगळ्यांना एक बसारे दोन बॉल राहिलेत असं म्हणत असता. ओके, हे जे काही भौगोलिक दृष्टिकोन आहे हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात पा. ओके, उदाहरणार्थ व्यक्ती औपचारिक व अनौपचारिक परिस्थितीत वेगवेगळ्या वागतात व त्यांच्या प्रतिक्रियांचा मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. म्हणजे आता मॅच बघत असताना एखादा काळजीवाहू नसणारा मुलगा ज्याला मॅचमध्ये इंटरेस्ट नाही, तसे लोक काय करतात, उघं बघत असतात, हां जितलं चाल, ते जितलं आपल्या काय करायचं आहे, आणि काही व्यक्ती हे जितलं म्हणून जिंकले म्हणून उड्या मारत असतात. अशा पद्धतीने जे काही घटक आहेत जे मानसशास्त्रामध्ये ते वेगवेगळे असतात पा. ओके, यासाठी संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय संशोधनाचा वापर करतात. उदाहरणार्थ प्रमाणित मानसशास्त्राची चाचण्या, मनोविश्लेषण तंत्र, सर्वेक्षण पद्धती, मानसशास्त्रीय प्रयोग व निरीक्षण पद्धती, हे जे काही आहेत पा उदाहरणामध्ये, हे सर्वांचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत पा. ओके, सर्वेक्षण पद्धती, मानसशास्त्राचे प्रयोग आणि मानसशास्त्रीय चाचण्या, याचा आपण अभ्यास करणार आहोत. याबद्दल तुम्ही तेवढं डोक्यात घातलं नाही तरी पण चालेल. ओके, तर स्पष्टीकरण पाहूत हे का घडते, म्हणजे एखादा व्यक्ती मॅच बघताना तो व्यक्ती तसा का करतो, तसा का वागतो. ओके, अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी केले आहेत. या प्रश्नावरून मानसशास्त्राचं ध्येय निश्चित होत असतं पा. ओके, वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करून, वस्तुस्थिती म्हणजे आता तुम्ही मॅच बघत आहात, हे वस्तुस्थिती आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आहात, तो तुमच्या मानसशास्त्र साईडला बसले आणि तुम्ही मॅच बघत आहात, हे वस्तुस्थिती म्हणजे तो परिस्थिती आहे पा. ओके, स्पष्टीकरण करून निरीक्षण केलेल्या वर्तनामागचे कारणे समजून घेणे हे मानसशास्त्राचे दुसरे प्रमुख ध्येय आहे. आता तो जे काही व्यक्ती आहे तो कोणत्या पद्धतीने वर्तन करत आहे, सध्याला तो वस्तुस्थिती म्हणजे तो तुमच्या मानसशास्त्राच्या समोर आहे आणि तो व्यक्ती कशा पद्धतीने वर्तन करतो, हे प्रमुख जे काही ध्येय आहे ते समजून घेतात पा. ओके, मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या वर्तणुकीमागील कारणे जाणून घेण्यास विशेष रस असतो. म्हणजे आता तो व्यक्ती असा का वागतो, अशामध्ये मानसशास्त्रांचं रस असतं, म्हणजे आवड असतं पा त्यांना. ओके, म्हणजे या सर्व अभ्यासासाठी त्यांना
निवड म्हणजे त्यांनी बघत असतात पहा. ओके, तर त्यासाठी ते प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर, प्रमाणित म्हणजे ज्यात जास्त स्तने हे करत नाहीत पहा. प्रमाणित म्हणजे आता जी काही निरीक्षणाची काही पद्धत सांगितली तशा पद्धतीने या ठिकाणी प्रमाणित चाचण्या वापरत असतात पहा. जर एखादे वर्तन फक्त एकाच व्यक्तीमधले आढळून येते तर ते संपूर्ण समाजात तसेच वागेल असे म्हणता येणार नाही. आता तुम्ही एखाद्या कट्ट्यावर बसलात, तुम्हाला कोणीतरी लात मारलं, तर एखादी व्यक्ती काय करते, तो व्यक्ती तुम्ही बसलाय तर तुम्ही त्याला पटकन उठून मारेल, नाहीतर एखादी व्यक्ती काय करेल, थांब थांब म्हणून दोन तीन शिव्या घालून जाईल. ओके, काही जण काय म्हणतील, लय मोठा झाला का. ओके, असं म्हणजे जे की वर्तन आहे ते तुम्ही लात मारलात, ओके, तर ते सेम येणार नाही पहा. ओके, सर्वांचं रिॲक्शन वेगळं असतं. ओके, परंतु जर ते वर्तन बहुतांश लोकांमध्ये आढळून आले, म्हणजे एखाद्या व्यक्तीने लात मारला, त्यांनी पण त्याला लात मारला, तर हे एक दहा लोकांना तुम्ही 10 जणांनी तुम्हाला लात मारलं, तर त्या ठिकाणी तुमचं जे काही रिॲक्शन असतं ते 10 जणांचं सेमच असेल असं नाही, तर ते 1-5 जणांचं जरी सेम असलं तरी तर ते बहुतांश लोकांमध्ये येतं पहा. तर आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण समाजाचे वर्तन तसेच आहे. तर सर्व तुम्ही त्याला लात मारलात तर त्यांनी तुम्हाला मारेल, तर त्या ठिकाणी काय होईल की समाजाचं वर्तन असंच आहे, क्रिटिकली असंच आहे, असं आपण मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात पहा. आता सांगितल्याप्रमाणे अजून एकदा सांगतो वाटल्यास, एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखाद्या व्यक्तीला लात मारला तर तो तुम्हाला पटकन येऊन मारेल, तशा पद्धतीने तुम्ही जर 10 लोकांना जर लाथ मारत फिरलात तर ते 5 लोक तर तुम्हाला येऊन मारतील, 5 लोक तुम्हाला 1-2 लोक शिवाय देऊन जातील, एकटा काहीतरी वेडा म्हणून जातील, 1-2 लोक काय करतील परत तुम्हाला थांब माझ्या आईवडिलांना घेऊन येतो असं म्हणतील. पण बहुतांशमध्ये 5 जे काही आहेत 5 तुम्हाला उलट मारतील, तर तशामध्ये बहुतांश तुम्हाला जे काही उलट मारले तर तुम्ही काय म्हणत असता, हे मला उलट मारतात म्हणून मी कुणाला लात मारत नाही. ओके, अशा पद्धतीने रिॲक्शन असते पहा. ओके, बहुतांश लोकांमध्ये आढळलं म्हणून तुम्ही काय करत असता, हां उलट मला त्यांनी पण लात मारतात हे तुम्हाला माहिती आहे, तर हे समाजाचं वैशिष्ट्य आहे असं तुम्ही कन्सिडर केलात. ओके, समजून आलं असेल उदाहरणं. ओके, उदाहरणार्थ बाईक स्वर म्हणजे गाडी चालवणारा, अपघात त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात कारण त्या अपघाताला मेंदूला इजा होऊ शकते, म्हणून हेल्मेट घालणे हे बाईकस्वारांचे सक्तीचे असले पाहिजे, तर काही लोक घालत नाहीत पहा. ओके, तर जे काही सर्वांना डोक्याला लागेल असं काय नाही, पण लागेल तो महत्त्वाचा ना, त्यामुळे सर्वांनी हेल्मेट घातलं पाहिजे हा समाजाचा नियम आहे, म्हणून आपण घालत असतो. काही जण असतात ते बिना हेल्मेटशी फिरत असतात. ओके, तुमच्या देखील काही व्यक्तीमध्ये असेल. ओके, तर पूर्वकथन पाहत, पूर्वकथन म्हणजे पुढे काय येईल, म्हणजे पुन्हा ते आठवू शकतं का, आता तुम्हाला पुन्हा काय आठवू शकेल, एखाद्या व्यक्तीला तुम्ही लात मारला तर ते पुन्हा एकदा तुम्ही लात मारताना काय करेल, आठवेल हे ह्याने पण मला उलट मारत आहे, म्हणून तुम्ही काय करेल त्याचं पूर्वकथन करेल, पुन्हा ते तुम्हाला ते आठवेल. ओके, एखाद्या परिस्थितीत किंवा अनेक परिस्थितीत मानवी वर्तनावर व मानसिक प्रक्रियेवर कसा परिणाम होऊ शकतो याचे पूर्वकथन करणे हे मानसशास्त्राचे तिसरे महत्त्वाचे ध्येय आहे. पूर्वकथन करण्यासाठी मानवी वर्तनाचे संभाव्य परिणाम माहिती असणे गरजेचे आहे, म्हणजे त्याचे परिणाम माहिती असायला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्ती म्हणजे वर्तन, आता तुम्ही लात मारलात तर तुम्हाला माहिती झालेला आहे आता परिणाम काय, तर त्यांनी पण तुम्हाला मारणार तशा पद्धतीने. हे जे काही उदाहरणं सांगतो हे पुस्तकामध्ये लिहून पेपरमध्ये लिहून देऊ नका. ओके, तर तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगत असतो पहा. ओके, लात मारणे हे कुठेतरी एक एक्झाम्पल द्या, पण सर्वच ते एक्झाम्पल देत बसू नका. ओके, दुसरं पण एक्झाम्पल द्या. ओके, जर एखादी व्यक्ती दारू प्यायली तर तिच्या प्रतिक्रिया मंद होतात, प्रतिक्रिया मंद होतात म्हणजे ते फास्ट पळू शकत नाही पहा. ओके, व त्यामुळे गाडी चालवताना अपघाताची शक्यता वाढू शकते, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणे टाळले पाहिजे. तर ह्याची की गोष्टी आहेत हे इम्पॉर्टंट आहे पहा. आता पूर्वकथन केले म्हणून ते आपल्याला समजलं की दारू पिल्यानंतर व्यक्ती गाडी चालवू नये अपघाताची शक्यता असते, हे आपल्याला केव्हा माहीत झालं, तर पूर्वी झालेले आहेत, काही व्यक्ती अशा पद्धतीने गेलेले आहेत तशा पद्धतीने आम्हाला देखील माहिती झालं, त्यामुळे आपण दारू पिऊन गाडी चालवत नाही अशा पद्धतीने. ओके, काही मासे तुमच्यामध्ये देखील असेल जे गाडी चालवत असतील. ओके, एवढा आहे, आपण संपूर्णच टाकूयात. ओके, आज ओके, तर चौथ्यामध्ये आहेत नियंत्रण. ओके, हे कसे बोलू शकतो. ओके, आता या सर्व गोष्टीवर आपण कशा पद्धतीने नियंत्रण घालू शकतो. वर्तनाचे नियंत्रण किंवा बदल हे मानसशास्त्राची चौथे ध्येय आहे. हे जे काही सेंटेन्स आहेत बा, हे देखील तुम्हाला मानसशास्त्राचे जे काही लॉंग आन्सर आहेत त्याच्यामध्ये देखील इम्पॉर्टंट होतील पहा. म्हणजे काही विद्यार्थी लिहित असतात पहा, मानसशास्त्र जे काही वर्णन आहे, वर्णन हे मानसशास्त्राचे पहिले ध्येय आहे. हे जे काही पहिलं सेंटेन्स त्यांचं एक पूर्ण होतं, त्यामुळे त्यामध्ये मार्क भेटत असतात त्यांना.
काही जणांना भेटत असतात, काही जणांना भेटत नाहीत पा. ओके, तर पाहूयात आपण मानवी वर्तनाला आकार देऊन जे विशिष्ट दिशेने वळवणे म्हणजे वर्तनाचे नियंत्रण. ह्याला टिक करून काय वाटलं असतं तुम्हाला? ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीला नियंत्रण देत आला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवते पण ते चुकीच आहे हे आपण नियंत्रण केलं आणि त्याला त्या वर्तनाचे वेगळ्या दिशेने नेलं, तर ते वेगळ्या दिशेने कशा पद्धतीने नेलं तर ते तो व्यक्ती पुन्हा दारू पिऊन चालवणार नाही अशा पद्धतीने. ओके, तर आपण अशा सर्व गोष्टीवर देखील आपण नियंत्रण ठेवला पाहिजे पा. ओके, जेव्हा संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय सिद्धांतात वापरून मानवी वर्तनात बदल घडवून आणण्यात व नको असलेले वर्तन घडून न देण्याची यशस्वी होतात, त्यावेळी हे ध्येय साध्य होते. मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तन घडवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय तंत्राचा वापर करतात पा. तंत्राचा म्हणजे त्या ठिकाणी मशिनरी वगैरे नाही लावत पा. ओके, काही त्यांचे जे काही सामाजिक दृष्टिकोनातून जे काही घटक आहेत पा, म्हणजे शास्त्राचा अभ्यास करत असतात सामाजिक दृष्टिकोनातून पा. ओके, तर तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये समजून घेतलेत पा. ओके, जर काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असतील किंवा जर ते अभ्यास करत नसतील तर ते शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ यांचे कारणे शोधून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तनात बदल घडून आणण्यास मदत करू शकतात. ओके, काही विद्यार्थी दांडी मारत असतात पा. दांडी म्हणजे काय? तर सुट्टी करत असतात, काय तरी काम सांगायचं, लपडा सांगायचं आणि घरात बसायचं. ओके, काही आता तुम्ही कॉलेजमध्ये हे नाही करणार लहान मुलासारखं. तुम्ही काय करत असता? शाळेला जातो म्हणता पण तुम्ही कॅम्पसमध्ये उभा तिथं उभा असं करत असता. ओके, काही विद्यार्थी करत असतात पा. ओके, तर अशा पद्धतीने करू नका. आता तुम्हाला सुधारण्याचं काय प्रयत्न आहे हे या ठिकाणी पाहूयात. ओके, तर या ठिकाणी सुधारण्यासाठी काय काम करू शकतो आपण? की तुम्हाला तिथे पनिशमेंट दिलं जाऊ शकतं की शाळेत तुम्ही गैरहजेरी लावलात तर तुम्हाला पनिशमेंट किंवा तुम्हाला 70% हजेरी मिळवायला पाहिजे असे शिक्षक सांगत असतात तुम्हाला. ओके, त्या तसं पनिशमेंट दिल्यावर तुम्ही काय करत असता? शाळेमध्ये येऊन बसत असता. ओके, आणि हजेरी लावायचं, उगं शिक्षक काय शिकवतात ते शिकून घ्यायचं आणि जायचं. ओके, अशा पद्धतीने. तर शालेय समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांचा अभ्यास करून त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करू शकतात. आजच्या काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टीमुळे ताण येतो, जसे धमकावणे, पालकांचे अवास्तव अपेक्षा. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी त्यांना डॉक्टर बनवायचं आहे पण तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे अशा पद्धतीने अवास्तव अपेक्षा. हानिकारक चढाओढ म्हणजे काही तुम्हाला देखील आता कॉलेजच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला देखील एक वेगळाच भास वाटत असेल की काही मुलं दादागिरी करत असतात, काही मुलं शांत बसलेले असतात, काही मुलांवर दादागिरी करत असतात, अशा पद्धतीने जी काही चढाओढ असते ते तुम्ही पाहिलं असतात. त्यानंतर इतर जी काही सर्व गोष्टी आहेत हे तुमच्या देखील मानसिक घटकावर पडत असतात. तुम्ही देखील एक खेडेगावातून शहरामध्ये आलेलं असेल कॉलेजसाठी वगैरे, तर त्या ठिकाणी या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील पा. ओके, तर समुपदेशन अशा विद्यार्थ्यांना त्यामागील कारणे समजावून सांगून त्यांच्या वर्तनात शक्य तेथे बदल घडून आणू शकतात. ताण ह्या आजच्या धकाधकीच्या जीवनात अविभाज्य घटक आहे. आपला वर्तनात बदल करून आपण ताणावर नियंत्रण मिळवू शकतो. तो बदल करण्यास समुपदेशक विद्यार्थ्यांना मदत करू शकते. तुम्ही देखील विचार करा की तुम्ही एक गावामधून शहरामध्ये सिटीमध्ये शिकायला आला तर तुम्हाला पहिल्यांदा आल्यावर तिथं तुम्हाला कोण किंमत दिलं नाही, म्हणजे तुम्हाला कोण इथं आहे ॲडमिशन असं चांगल्या पद्धतीनं सांगितलं नाही. तो शिपाई उभारलेला असलेला उन्हामध्ये जा रे तुला काय कळत नाही असं म्हटलं तर तुम्हाला राग येईल. त्यानंतर तुम्ही काय करेल, रिक्षामध्ये बसायला गेलात तर त्यांनी म्हणेल 15 रुपये, तुम्ही म्हणाले इथंच आहे की हो, पण त्यांनी जाले शाळा तू चालत जा असं म्हणत असेल. म्हणजे हे जे काही तणाव होत असतं. त्यानंतर तुमचं एखादं छोटंसं डॉक्युमेंट असतं त्यामुळे तुमचं ॲडमिशन होऊ शकत नाही, परत एक लांब ठिकाणी जाऊन तुम्हाला ते कागद आणावं लागतं. अशा पद्धतीने उदाहरण तुम्हाला जाती दाखला लागत असेल, जनरलला लागत नाही पण कास्टवाईज लोकांना लागत असते, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तणाव भेटेल. काय राव लोक हे पण काय मागतात आपल्या 10वीपर्यंत हे काही एवढं कंपल्सरी असत नसतं पा. ते सर्व असलं तरी ते पालकांकडून ते करून घेतात. ओके, पण इथं काय तुमच्यावर सर्व जबाबदारी आलेली असतात, त्यामुळे तुम्हाला हे सर्व गोष्टीमध्ये हे जे काही चढाओढ आहे ह्यामध्ये ताण हे कंपल्सरी आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या सर्व गोष्टी पाहिलं. तर हे जे काही क्रिटिकल थोडक्यात तुम्हाला अभ्यास आहे पा मानसशास्त्राचं, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, वर्तनाचे वर्णन करणे, वर्तनाचे कारणे स्पष्ट करणे, वर्तनाचे पूर्वकथन करणे, वर्तनामधील बदल.
हे चारच पिलर तुम्ही आत्तापर्यंत शिकलो, हे जे काही मानसशास्त्रांचे ध्येय जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुद्देवाईज समजलं असेल तर हे चार गोष्टी लक्षात ठेवा. वर्तनाचे वर्णन करणे म्हणजे तो व्यक्ती कसा वागत आहे त्याच्यामागचं वर्णन, वर्तनाची कारणे तो व्यक्ती असाच का वागला पाहिजे. ओके, त्यानंतर वर्तनाचे पूर्वकथन, तो व्यक्ती तसा वागला होता तसा झाला म्हणजे तसा पुन्हा एकदा करू नये. वर्तनामागील बदल, आता ह्या वर्तनाला कशा पद्धतीने बदलायचं. हे चार पिलर तुम्ही जर लक्षात ठेवलं तर खालचं जे काही आहे हे देखील लक्षात ठेवलं तर खूप आहे तुमच्यासाठी. ओके, कृती तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेल्या, ओके झूम आउट करतो मी, पाहिलेल्या मानसशास्त्रीय ध्येयाची आणखी काही उदाहरणे सुद्धा. ही ध्येय तुमच्या खऱ्या आयुष्यातील असली पाहिजेत किंवा ती ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असला पाहिजेत. ओके, हे मानसशास्त्रांचे ध्येय विचारले, त्या ठिकाणी तुमचे ध्येय सांगू नका येतं. ओके, मी खूप खाली आलो वाटतं. ओके ओके, काय वेळेस होतं पाहतो कोण. ओके, तर कृती बराव आहे इंटरनेटवर शोधून या प्रत्येक ध्येयावरील किमान एक एक संशोधन शोधून काढा. आता पुढील धड्यात आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांविषयी चर्चा करतो. पुढचा धडा खूप इंटरेस्टिंग आहे, मुद्देवाईज दिले आहेत. हे जे काही पहिला धडा तो थोडा गिचमीट आहे पाहा. ओके, दुसरा धडा तुम्हाला 100% सर्व चांगल्या पद्धतीने समजून येईल. ओके, पहिला धडा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून आला असेल तर दुसऱ्या धड्यामध्ये एक जवळपास इकडं 6 आणि इकडं 8 असं काहीतरी शाखा आहेत, ते 7 आणि 8. ओके, ह्या फक्त एवढंच शाखांचा अभ्यास करायचा आहे, धडा थोडं मोठा असेल. ओका, पुढचं मला वाटतं हे जे काही महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ हे काही तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही, काही शाळेमध्ये सांगत असतील तर ते तिथेच आहेत, संज्ञा वगैरे ते तुम्ही पाहू शकता. ओके, स्वाध्यायामध्ये तुम्हाला मला वाटतं माझे स्वाध्यायाचे जे काही व्हिडिओ आहेत ते अपलोड आहेत ऑलरेडी, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता वाटल्यास, नसेल तर मला कमेंट करा. ओके, तर पहिला धडा तुम्हाला जर क्रिटिकली वाटत असेल तर चिंता करू नका. ओके, तर दुसरा धडा खूप इझी आहे. पहिल्या धड्यामध्ये काही जर समजलं असेल तर मानसशास्त्राचे ध्येय आणि मानसशास्त्राविषयी भारतीयांचा दृष्टिकोन आणि मानसशास्त्र कशास म्हणतात आणि जी काही पहिली लिप्झिंग विद्यापीठ आहे ती स्थापना कोणी केली होती एवढं जर लक्षात ठेवलं तरी पण खूप आहे तुमच्यासाठी. ओके, तर खूप मोठा व्हिडिओ झाला, तर पूर्ण आपण चॅप्टर संपवलेला आहे पाहू. तर पुढच्या धड्यामध्ये नक्कीच आपण जी काही मानसशास्त्रांची शाखाविषयी आपण अभ्यास करूयात. ओके, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.